नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यात 99 पैकी 76 प्रकरणांवर निकाल देण्यात आला. आयोगाचे सदस्य डॉक्टर आर जी आनंद यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. बालहक्क आयोगाच्या सुनावणीत 99 प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी 76 प्रकरणांवर निकाल देण्यात आला. बालहक्कांविषयी प्रत्येक विभागाने जागृत राहिले पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉक्टर आर जी आनंद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाच्या वतीने आयोजित जनसुनावणीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सदस्य संतोष शिंदे, विधी व सेवा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती सतीश मलिये, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते. नंदुरबार आदिवासी जिल्हा असून मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अधिकाऱ्यांनी जनसुनावणीदरम्यान प्राप्त अर्जांवर निर्धारित वेळेत कारवाई करावी असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील आई वडील नसलेल्या बालकांची माहिती एकत्रित करून त्यांना आश्रमशाळेच्या माध्यमातून शिक्षण देण्याविषयी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. जनसुनावणीदरम्यान धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 99 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 76 तक्रारींवर त्यांनी त्याच ठिकाणी निर्णय देण्यात आला. सर्व तक्रारी संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आल्या आहेत. डिस्ट्रिक्ट जे काय अशा सर्व जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याचा राष्ट्रीय कमिशनने, राष्ट्रीय आयोगाने निर्धार केलेला आहे आणि अशा घटकापर्यंत पोहोचू की जोपर्यंत म्हणजे जिथे आवश्यकता पण आहे. दुसरी गोष्ट, आतापर्यंत 10 स्टेटमध्ये हे सर्व विषय आतापर्यंत कमिशनने जाऊन अशा हिअरिंग घेतलेले आहेत. आणि खरं तर एका अर्थानं आयोग हा लोकाभिमुख बनवावा, लोकांपर्यंत पोहोचावं हा खरं तर त्यांच्या या सगळ्या कृतीच्या पाठीमागचा हेतू आहे की जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन तिथून ह्या सर्व समस्या आपण जवळून अनुभवाव्या पाहाव्यात आणि त्यांचं त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून केला जातोय. आणि हे सर्व होत असताना जे काही एक सामूहिक प्रयत्न याच्यासाठी केले जात आहेत आणि मला असं वाटतं की त्याच्यातून बालकांच्या विषयातले प्रश्न, बालकांच्या अधिकाराच्या विषयात सुरुवातीला समाजामध्ये याच्यातला जो काही एक जागरूकता असावी लागते तर ती कमी असल्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आयोगाच्या सुनावणीने आणि आयोग लोकांपर्यंत येऊन डायरेक्टली लोकांशी संवाद साधण्यातून अनेक विषय हे ऐरणीवरती येतील आणि त्यातून ही चळवळ अधिक म्हणजे बाल हक्काची चळवळ ही अधिक सक्षम करण्यासाठी या सुनावणीचा नक्की उपयोग होईल. एमडी टीव्ही साठी नीलम चौधरी, नंदुरबार.